दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात जानेवारी पासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना 1 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावं लागत आहे. रात्रंदिवस पाण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्यानं अनेक कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील खैरखेडा हे 1500 लोकसंख्या असलेलं गाव. या गावात बहुतांश आदिवासी आणि बंजारा समाजाचे कुटुंब वास्तव्यास आहे. या गावात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी केली असून प्रशासन निवडणुकीत मग्न असल्यानं अजूनही गावात टँकर सुरू झाले नाही. परिणामी नागरिकांवर रात्रंदिवस भटकंती करण्याची वेळ आली आहे. फक्त निवडणुकीच्या काळात या गावात मत मागण्यासाठी प्रचाराच्या गाड्या येतात आणि आमच्या समस्या कोणीच जाणून घेत नसल्याचं येथील महिला सांगत आहे. खेरखेड्या गावात पाणी नाही, कटोरा कटोरा पाणी भरा लागते. काम नाही होत आम्हाले. आणि कॅन्टर भेटलं तर आमचं चांगलं होईल. आणि काही पाणी नाही भेटत, काय नाही, काम नाही होत आमचं, कोणतंही काम नाही होत. जरा जरा पाणी नाही येत कटोऱ्यातनी. सारी लोकांचं काम पडून राहिलं. रोज बी आम्ही घरीच राहतो, काम नाही लागत, काय नाही, आम्हाला काम करायचं, ये नाही, उल्हास नाही आम्हाला.